महायुती सरकारने मोठा निर्णय घेत गायीला राज्यमाता घोषित केले आहे या ऐतिहासिक पावलाबाबत सरकारने आदेशही जारी केला आहे अशा प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे उत्तराखंडनंतर दुसरे राज्य बनले आहे वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायींचे स्थान आणि मानवी आहारात गायीच्या दुधाची उपयुक्तता आयुर्वेद औषध पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये गायीचे शेण आणि गोमूत्राचे महत्वाचे स्थान लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याने शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे दरम्यान राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांना बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गो सेवा आयोगाकडून करण्यात येईल तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असणार आहे